पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. उरण तालुक्यात नावेगड येथे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेची नवीन इमारत उभारण्यात आली आहे. या शाळेच्या नूतन इमारतीचे लोकार्पण माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या इमारतीची पाहणी करून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. नावेखाडी येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेतील पहिले ते आठवीच्या विद्यार्थ्यांना 21व्या शतकातील आधुनिक शिक्षण सेमी इंग्रजीतून गुणवत्तापूर्ण मिळावे याकरिता दुमजली इमारत बांधण्यात आली आहे. या नव्या वास्तूचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. यावेळी नावेचे माजी सरपंच चंद्रकांत भुईर, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश कडू, सागर ठाकूर, हरिश्चंद्र म्हात्रे, सदस्य मंजुषा ठाकूर, साधना तांडेल, वनिता ठाकूर, देवयानी मोकल, माजी सदस्य राम मोकल, जनार्दन ठाकूर, गोपीचंद ठाकूर, नरेश मोकल, भाजप नेते सी एल ठाकूर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, शाळेतील शिक्षक शिक्षिका आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनीही आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या. इथे आपल्याला शाळा चांगली झाली, शाळेमध्ये विद्यार्थी बसतात, आता बसतात विद्यार्थी, लहान विद्यार्थ्यात कमी संख्या वाढेल. गुरुजींनी सांगितलं आम्हाला इंग्लिश माध्यम सुरू करतोय, इंग्रजी नर्सरी ज्युनियर सिनियर तुम्ही शिकवत असता तर गोष्ट ठीक आहे, त्याला इतर शिक्षक ठेवायचे आणि इंग्रजी माध्यम सुरू करायचं, ते पहिलीला गेलं परत दुसरीकडे जाऊन लावायचं, त्यापेक्षा त्याचा विचार गावकरी करतील. तुम्ही आता सेमी इंग्रजीचा माध्यम करायचं, इंग्लिश चांगला आहे, त्या सेमी इंग्रजीला तुम्हाला माणसं ठेवायची गरज नाही, तुम्ही द्या ना, तर तुम्ही ते चार शिक्षकांनी एक स्पेशल जरा थोडं लक्ष देऊन ते करायला पाहिजे.